आने वाले 4 फरवरी को लेवा समाज भोरगांव पंचायत पडलसा का 4th राष्ट्रव्यापी महाअधिवेशन होने वाला है, जिसकी तैयारियां बहुत जोरों से चल रही है। जलगांव के यावल तालुका के पडलसा गांव में होने वाले इस महाअधिवेशन में लाखों समाज बंधुओं की उपस्थिति का अनुमान लगाया जा रहा है। पिछले कई दिनों से चल रहे इन तैयारियों के बारे में जानकारी दी है लेवा समाज भोरगांव पंचायत पडलसा के कुटुम्ब नायक आयोजकों और कार्यकर्ताओं ने। भोरगांव लेवा पाटीदार पंचायती महाअधिवेशन 1984 साली झालेलं होतं। त्यावेळेला काही मुलींच्या समस्या होत्या, मुलींच्या लग्नामध्ये काही घेणे देण्यावरून मुली पडलेल्या होत्या, त्यामुळे आम्ही एक मोठं अधिवेशन घेतलं होतं। त्यावेळेला 80-90 हजार मंडळी हजर होती समाजाची, त्यामध्ये 50% लेडीज होत्या, 50% जेंट्स होते। आता आजची परिस्थिती गंभीर झाली आहे की मुलांना बायको भेटत नाही, म्हणून मी 2018 हे अधिवेशन डिक्लेअर केलेलं आहे। हे माझ्या समाजाची जी मंडळी, ज्येष्ठ मंडळी एकनाथ भाऊ खडसे आणि जे ज्येष्ठ मंडळी आणखी त्याच्याबरोबर शिरीषदादा चौधरी, शरद महाजन, आणखी मामा भोळे जे या भागाचे खासदार, आपला आमदार हरिभाऊ जावळे यांच्या सर्वांच्या सहकार्यानं मी सर्व डिक्लेअर कर समाजातील जे आणखी ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना पाचारण करून एक मोठी महासभा घेतली आणि त्यामध्ये सभेमध्ये असं डिक्लेअर केलं की बा समाजाची अशी अशी प्रवृत्ती झालेली आहे, नोकरीनी तर छोकरीनी, म्हणून आपल्याला काहीतरी मार्ग शोधावा लागेल, म्हणून आम्ही एक मोठं अधिवेशन घ्यावं असं चर्चा केली आणि आज 4 फेब्रुवारी 2018 हे अधिवेशन होणार आहे। या अधिवेशनाला माझ्या अंदाजाने कमीत कमी 60-70 हजाराच्या कमी लोक हजर राहणार आणि त्याच्यापेक्षा जास्ती हजर राहू शकेल असा अंदाज आहे, कारण आम्ही बहुतेक नाशिक, बॉम्बे, पुणे आणि सर्व ठिकाणी या एरियातले जेवढे समाजाचे गाव आहेत त्यांच्या सर्व मंडळीशी भेटी घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे की बा समाजाची अशी अशी महासभा आहेत, आपण यावं आणि त्या प्रकारे प्रत्यक्ष सहयोग त्यांनी देण्याचा कबूल केलेला आहे, त्या प्रकारे आमची सभा होणार आहे। या समाजाच्या मीटिंगमध्ये काही ठराविक विषय घेतले जाणार आहे की समाजामध्ये ज्या काही रूढी परंपरा आणि वाईट रूढी ज्या आहेत त्या वाईट रूढींना आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे, आम्ही प्रयत्न करत आहे आणि त्या प्रकारे आम्ही जसे की म्हणजे डीजे वाजवणे, त्यामध्ये नाचकम करणे, मोठे मोठे आणखी बँड लावणे या अति खर्चिक बाबी आम्ही बंद करणार आहे। जेवणावळीसुद्धा कमीत कमी करावी, अतिरिक्त की भजिता पडेल अशी जेवणावळी करू नये, या बाबतीत आम्हाला समाजानं होकारही दिलेला आहे, परंतु प्रत्यक्ष आम्ही या मीटिंगमध्ये आम्ही करणार आहे। या बाबतीत समाजामध्ये आणखी हुंड्याची पद्धत कमी झालेली आहे, सोनं साधारणतः 30,500-700 गेलेलं आहे, त्यामुळे सोन्याची बाब कमी झालेली आहे। फक्त राहिली बाब या नवीन चालीरीती ज्या काही नवीन चालू झालेल्या आहे त्या बंद करायच्या आहे, ज्या की अतिरिक्त खर्च त्यापासून होतो। माझं असं म्हणणं आहे की बा ह्या चालीरीती का बंद कराव्या, मोठा साखरपुडा 700-800 लोकांचा तो बंद करायचा आहे, त्यामध्ये मुलाची आई 5-25 बाया घेऊन जाते, त्यांना साड्या घ्याव्या लागतात, हे बंद करायचं आहे। यानंतर होणारा आणखी अतिरिक्त खर्च कसा टाळता येईल याचे आमचे प्रयत्न राहणार आहे। या अधिवेशनला एक नवीन आम्ही प्रस्ताव मांडलेला आहे आणि त्या प्रकारे जे समाजात नवघरे, कंडारकर, साखरकर आणि थोरगोणे मंडळी यांना सुद्धा आम्ही सर्वांना पूर्णपणे सामील केलेलं आहे। या अगोदरही 1956 साली सामील केलेलं आहे, पण जे काही आणखी थोड्या बाबी राहिलेल्या होत्या त्यासुद्धा या अधिवेशनमध्ये पूर्ण होणार आहे आणि हे सर्व माझेच भाऊबंद असल्यामुळे आम्ही सर्वांना एकत्र करत आहे, हे मी आज डिक्लेअर करत आहे।
समाजात आणखी जे काही नोकरीच्या निमित्तानं मुलं गावोगाव फिरतात किंवा पोटे राखतात या मुलांना व्यसनाधीन होतात, हे व्यसनाधीन होऊ नये म्हणून आम्ही त्या मुलांना काहीतरी व्यवसाय मिळावा या उद्देशानं आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि कोणत्या प्रकारे व्यवसाय करायचा किंवा कुठे नोकरीला धंद्याला लावायचं या प्रकारे आमचे प्रयत्न राहणार आहे. संबंधित आमच्या समाजाचे जे जे मोठे मोठे कारखानदार आहेत त्यांना विनंती करणार आहे की बाबा आमचं काहीतरी 10%, 15%, 20% काहीतरी जागा द्या आणि या पोरांना नोकरी लावा. कारण नोकरी नाही तर छोकरी नाही अशी समाजाची प्रवृत्ती झाली आहे. म्हणून नोकरीसुद्धा त्या लोकांना लावायचा प्रयत्न करणार आहे. आज शेतीनिष्ठ जे शेतकरी शेतमजूर किंवा जे काही असले कमी पावसामध्ये कसं पीक घेता येईल याकरता कृषी तज्ज्ञांना बोलवून त्यांचे मेळावे घेणार आहे. एक मेळावा यावल तालुक्यासाठी डीटी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांच्या हॉलमध्ये एक मेळावा भुसावळला कोणत्या तरी चांगला हॉल पाहून जळगावचा मेळावा जळगावला आणि मलकापूर विभागाचा मलकापूरला या प्रकारे आम्ही शेतकऱ्यासाठी एक व्यवस्था करणार आहे. कारण तसं पाहिलं तर साधारणतः 20% समाजात शेतकरी 20% निव्वळ शेतकरी आहे की ते नोकरीला जाऊ शकणार नाही या परिस्थितीकरता आम्हाला प्रयत्न करायचे. आम्हा लेवा पंचायतीचे चौथे महाअधिवेशन राष्ट्रीय अधिवेशन इथे होत आहे. त्याची तयारी ही आता आपण इथं आपण बघत असाल तर इथं सर्वीकडे ती तयारी सुरू आहे. मी सर्वांना या आयोजन कमिटीचा अध्यक्ष नात्याखाली मान्य कुटुंब नायक रमेश दादा बिटू पाटील संजयजी राणे आणि आमचे मार्गदर्शक माय एकनाथरावजी खडसे साहेब डॉक्टर उल्हास पाटील शिरीष दादा हरिभाऊ जावळे राजू मामा इतर सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे या अधिवेशनाची तयारी सुरू आहे. आणि चांगल्या प्रकारे अधिवेशन व्हावं यासाठी आमचे सर्व सहकारी ज्या ज्या परीने जबाबदाऱ्या पूर्णपणे सांभाळत आहेत या मोठ्या अधिवेशनासाठी बोलण्याची व्यवस्थासुद्धा या मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी बोलण्याची जबाबदारी उचललेली आहे. आणि या बाबतीतलं सर्व नियोजन बाकीच्यांच्या सर्वांचा सहभागासोबत हे नियोजन चालू आहे. या बाबतीत म्हटलं तर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावरती 15 एकरमध्ये हा मंडप परिसर टाकलेला आहे. जवळजवळ 30 एकरची पार्किंग आणि बाकीचं बाहेरचं रोड अशा पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे. या बाबतीतलं नियोजन आमचे सर्व युवक मंडळी आमचे सर्व सहकारी ललितभाऊ पाटील या युवक मंडळाचे अध्यक्ष आणि बोरगाव लेवा पंचायतीचे उपाध्यक्ष असं सर्व मिळून हे आम्ही नियोजन करतो आहे. आमचं एकच आव्हान आहे आपल्या लेवा समाजाला की आपण हे राष्ट्रीय अधिवेशन जवळजवळ 33 वर्षानंतर पाडळसा ठाया पाडळसा तालुका यावल येथे होत आहे. या अधिवेशनाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी जेणेकरून समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा असतील याच्यावरती विचार विनिमय करायचा आहे. त्या माध्यमातून समाजापर्यंत प्रबोधन आणि समाजाने कोणत्या दिशेने जावं याचं चर्चासत्र इथे होणार आहे. याच माध्यमातून नक्कीच कुटुंब नायक हे आमचे 52 वर्षापासून कुटुंब नायकाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये समाजाची बाजू सांभाळलेली आहे. मोटरसायकलवरती जाऊन असेल किंवा सगळ्या भागांमध्ये पर्यंत जाऊन असेल अशा प्रकारे समाजाचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात त्यांचा मोठा सत्कार 52 वर्ष अध्यक्षाला 51 वर्ष कम्प्लीट झाल्यामुळे त्यांचा मोठा सत्कारही आम्ही समाजातर्फे करतो आहे. नक्कीच पुनश्च आवाहन करतो की आपण या दोघं कार्यक्रमांना आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद. या अधिवेशनमध्ये आपल्याला शासकीय मदत घेतली आहे का? शासकीय मदत कर्मचारी वगैरे शासकीय मदत याच्यामध्ये नाही. हे लेवा समाजाचं अधिवेशन असल्या कारणाने याच्यात शासकीय योजनेचं आम्ही मदत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे जे करतो आहे आमच्या सर्व सहकारी लेवा समाजातील बांधव असतील किंवा इतर ज्यांनी सहकार्य केलं असेल त्यांच्या याच्यावरती आम्ही अधिवेशन घेतो आहे. ट्रॅफिक कंट्रोल कसं करणार आहे? ट्रॅफिक कंट्रोल आम्ही काही आमचे नियुक्त केलेले आहेत. कमिट्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. पाणी
पाण्याची कमिटी वेगळी आहे, भोजनाची वेगळी आहे, स्वयंसेवकांची वेगळी आहे, मंडप व्यवस्था वेगळी आहे, ट्रॉफिकची कमिटी वेगळी आहे. या बाबतीतलं नियोजन आमचं आहे. परंतु नक्कीच आम्ही असं म्हणू की नागरिक म्हणून आणि समाज म्हणून जळगाव शहरात जळगाव जिल्ह्यात जी काही मदत शासनाने शासनाच्या परीने करावी की दिशा देण्याच्या दृष्टीने किंवा शांतता राखण्याच्या दृष्टीने काही पर्याय कारण काही घडू नये म्हणून त्या माध्यमातून त्यांनी मदत केली तर आम्ही स्वागतच करू. या भोरगाव लेवा पंचायतीला 250 वर्षाची परंपरा आहे आणि 250 वर्षाच्या परंपरेपासून ही भोरगाव पंचायत आस्थागत चालत आलेली आहे. खानदेश गॅझेट ज्यावेळी 19व्या शतकात झालं त्या खानदेश गॅझेटमध्ये सुद्धा भोरगाव पंचायतची उल्लेख केलेला आहे. त्या समयाची अशी एक पंचायत उत्कृष्टरित्या कार्य करते. या पंचायतीने परंपरा असल्यामुळे 250 वर्षाची या पंचायतीने दिलेले कोणतेही निर्णय जे आहेत विवाहासंबंधीचे ते न्यायालयामध्ये मान्य झालेले आहेत कारण ही पंचायतची जुनी परंपरा न्यायालयात सिद्ध झालेली आहे. अशा प्रकारे एकमेव पंचायत आहे की ज्याच्यामध्ये कुठलेही वाद नव्हता. वैवाहिक वाद असतील इतर वाद सामोपचाराने मिटवले जातात. पंचायतीचं उद्दिष्ट असं आमचं आहे की कुठलेही जात पंचायत इतर जात पंचायतीसारखं आमची पंचायतीचं कामकाज नाही. आमच्या 84 आमची पहिला जो तिसरा अधिवेशन झालं त्यावेळी घटना तयार केली होती. आम्ही त्या घटनेनुसार पंचायतीचं काम चालू आहे आणि त्या घटनेमध्ये सुद्धा असा उल्लेख होता की समाजातील इतर व्यक्तींनी समाजातील व्यक्तींनी मुलामुलींना इतर समाजात जरी विवाह केले असतील तरी ते लेवा समाजात समजले जातील. मग त्याबद्दल आमच्या या पंचायतीमध्ये आम्ही कुठलंही ठेवलेलं नाही आणि तसं कोणावरती आम्ही बंधन घातलेलं नाही. म्हणून या पंचायतीचं काम सुरळीतपणे चालू आहे. आमचे एक कुटुंब नाही जे आदरणीय रमेशदादा 52 वर्षापासून स्वखर्चाने गावोगावी महाराष्ट्रभर फिरून पंचायतीची आपली सेवा देत आहे आणि वैवाहिक समस्यांचं निराकरण करत आहे. महत्त्वाचं म्हणजे या पंचायती म्हणजे जी पंचमंडळी काम करत आहे ही सेवा भविवृत्तीने करते आहे. कोणतंही मानधन हे घेत नाही. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून ते आपले सेवा भविष्यवृत्तीने कामकाज करत आहे. अशा पद्धतीची गौरवशाली परंपरा आमच्या पंचायतीची आहे आणि म्हणून 33 वर्षानंतर हे अधिवेशन आता फार मोठ्या प्रमाणात घेण्याचं नियोजन कुटुंब नायकाच्या नायकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतलं. इन सभी को आशा है कि यहां होने वाले लेवा पंचायत के अधिवेशन में लाखों लोग आएंगे और समाज के लिए कुछ पॉजिटिव संदेश मिलेगा, शायद कई समस्याओं का समाधान हो जाए. जलगांव के यावल से आनंद शर्मा के साथ प्रमोद पाटिल की रिपोर्ट, इंडिया अब तक न्यूज के लिए.